नमस्कार, दीप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला सोड्याची सुकी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। सोड्याची सुकी भाजी करण्यासाठी मी इथे एक वाटी सोडे घेतले आणि सोडे स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं मी भिजत ठेवले होते। 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत। 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 1/2 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा चिकन मसाला पावडर घेतली, त्याऐवजी तुम्ही गरम मसाला पावडर सुद्धा 1/2 चमचा वापरू शकता किंवा नाही वापरले तरीही चालेल। थोडी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, चवीनुसार मीठ लागणार आहे आणि भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। सगळ्यात आधी आपण लसूण, आलं आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेऊया। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची बारीक करून घेते। पाणी घालायचं नाही, असंच बारीक करून घ्यायचंय। हिरवी मिरची, लसूण, आलं मी बारीक करून घेतलंय। आता आपण भाजी करूयात। गॅसवर मी कढई ठेवली, त्यामध्ये 1/2 चमचा तेल घातलंय। तेल गरम झालंय, त्यामध्ये मी कांदा घालते। कांदा मी 2 मिनिटं परतून घेणार आहे। ह्या आधी सुद्धा मी सोड्याची सुकी भाजी, सोड्याची पातळ रसा भाजी, सोड्याचा भात किंवा बोंबील, सुकट फिश, मटण, चिकन अशा बऱ्याच काही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। त्यासोबत व्हेज रेसिपीसुद्धा अपलोड केलेल्या आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कांदा 2 मिनिटं मी परतून घेतला आहे, थोडा ट्रान्सपरंट झाला आहे। आता त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीचं जे वाटण आपण तयार करून घेतले ते घालूया आणि त्यातच आपल्याला टोमॅटो पण घालायचं आहे। कोथिंबीरही घालायची थोडी, म्हणजे खूप छान स्वाद येतो भाजीला। आणि आता हे सगळं मी 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे, म्हणजे टोमॅटो छान शिजेल, मऊ होईल। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे, टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, शिजला आहे। आता त्यामध्ये मी हळद घालते, त्यातच आपल्याला चिकन मसाला पावडर घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी यामध्ये सोडे घालते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। अजून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता आपल्याला पाणी घालायचंय। साधारण 1/2 ग्लास पाणी घालते मी। चवीनुसार मीठ घालूया। मीठ थोडं बेताचंच घालायचंय, कारण सुकट, सोडे, बोंबील याला मीठ असतं, त्यामुळे थोडं बेताचंच घालायचंय। आणि आता झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेली आहे, ह्या 10 मिनिटांमध्ये मी 2 ते 3 वेळा व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं। आपली सोड्याची सुकी भाजी तयार करून झालेली आहे, खूप छान झाली। वरतून मी थोडी कोथिंबीर घालते। गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून मी भाजी शिजवून घेतलेली आहे। आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते। गरमागरम सोड्याची सुकी भाजी तयार करून झालेली आहे। ही भाजी आपण भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकतो, खूप छान होते। एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।